हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल नारायणी टेक अकेडमी। फ्रेंड्स, आज या वीडियो मध्ये अपन मॉडल ऑक्सिलरीज का नेमका काय अर्थ है आणि विविध मॉडल ऑक्सिलरीज का वाक्यात उपयोग कसा करायचा या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती पाहणार आहोत, जेणेकरून मॉडल ऑक्सिलरीज का तुमचा सगळा डाउट्स क्लियर होऊन जाईल। प्रथम मॉडल ऑक्सिलरीज कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण पाहूयात। बघा, कॅन, त्यानंतर कुल्ड, शाल, शुल्ड, विल, वुल्ड, तसेच मे, माइट आणि मस्ट। या व्यतिरिक्त देखील ऑट टू, डेअर, नीड यासारख्या देखील मॉडल ऑक्सिलरीज आहेत, परंतु प्रामुख्याने वाक्यामध्ये यूज होणाऱ्या ह्या 9 मॉडल ऑक्सिलरीज आहेत त्या आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर एक एक करून या सर्वांचा काय अर्थ आहे आणि त्यांचा वाक्यात उपयोग कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहूयात। पहिले आहे कॅन। आता कॅन या मॉडल ऑक्सिलरीचा अर्थ आहे शकतो, शकते किंवा शकतात। त्याचे एक्झाम्पल आपण पाहूयात। आय कॅन स्पीक इन इंग्लिश, म्हणजेच मी इंग्रजीत बोलू शकतो। दुसरं वाक्य बघा, ही कॅन डान्स, तो नाचू शकतो। दे कॅन विन द मॅच, ते सामना किंवा मॅच जिंकू शकतात। शी कॅन नॉट रन फास्ट, ती वेगाने धावू शकत नाही। याचाच अर्थ काय, कॅन ही मॉडल ऑक्सिलरी एखाद्याची क्षमता आपल्याला दाखवत असते। या व्यतिरिक्त कॅनचा उपयोग करून तुम्ही काही वर्बल क्वेश्चन देखील बनवू शकतात। चला तर कॅनवरून कुठले वर्बल क्वेश्चन बनवता येतात ते आपण पाहूयात। बघा, पहिलं वाक्य आहे, कॅन आय डू धीस, मी हे करू शकतो का। सेकंड, कॅन यू ओपन द डोअर, तू दरवाजा उघडू शकते का। तर अशा पद्धतीने कॅनचा उपयोग करून तुम्ही क्वेश्चन्स देखील बनवू शकतात। ह्यानंतर आपण जी दुसरी मॉडल ऑक्सिलरीज पाहणार आहोत ती म्हणजे कॅनचा पास्ट टेन्स कूल। चला तर कूलबद्दल आपण जाणून घेऊया। कूलचा अर्थ आहे शकलो, शकली किंवा शकले। त्याचे एक्झाम्पल बघूयात। ही कूल यूज दॅट, तो ते वापरू शकला। ही कूल यूज दॅट। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, बघा, आय कूल्ड गो देअर, आय कूल्ड गो देअर, मी तेथे जाऊ शकलो। तर अशा पद्धतीने तुम्ही कूलचा उपयोग करून देखील वाक्य अतिशय सुंदर पद्धतीने बनवू शकतात। त्यानंतर कूलचा निगेटिव्ह फॉर्म वापरून आपण कशी वाक्य बनवू शकतात ते पाहूयात। दे कुडंट कम्प्लीट द वर्क, ते काम पूर्ण करू शकले नाहीत। दे कुडंट कम्प्लीट द वर्क। आणखी एक्झाम्पल बघा, शी कुड नॉट कम विथ मी, शी कुड नॉट कम विथ मी, ती माझ्यासोबत येऊ शकली नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कूलचा निगेटिव्ह फॉर्म वापरून देखील वाक्य बनवू शकतात। त्यानंतर आपण पुढील जी मॉडल ऑक्सिलरी पाहणार आहोत ती आहे शाल। शालचा अर्थ आहे करीन, करेन किंवा करू। त्याची देखील काही एक्झाम्पल बघूया। आय शाल डू धीस, मी हे करीन। आय शाल डू धीस। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वी शाल गो देअर, आपण तेथे जाऊ। वी शाल गो देअर। तर अशा पद्धतीने शाल या मॉडल ऑक्सिलरीचा उपयोग करून तुम्ही वाक्य बनवू शकतात। त्यानंतर आपण पुढे पाहूयात की शालचा उपयोग करून आपण क्वेश्चन्स कसे बनवू शकतो। बघा, येथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत। शाल आय कम विथ यू, मी तुझ्यासोबत यायचं का। आणखी एक्झाम्पल बघा, शाल वी स्टॉप हिअर, शाल वी स्टॉप हिअर, आपण येथे थांबायचे का। तर अशा पद्धतीने तुम्ही या मॉडल ऑक्सिलरीचा उपयोग करून रेटॉरिकल म्हणजेच वर्बल क्वेश्चन बनवू शकतात। त्यानंतर आपण पुढील जी मॉडल ऑक्सिलरी पाहणार आहोत ती म्हणजे शालचं पास्ट टेन्स शुल्ड। शुल्डचा अर्थ बघा, पाहिजे, हवे किंवा जरूर, अशा अर्थाने शुल्डचा वाक्यात उपयोग केला जातो। त्याचे एक्झाम्पल बघूयात। आय शुल्ड स्टडी, मी अभ्यास करायला हवा। आय शुल्ड स्टडी। आणखीन एक एक्झाम्पल बघूयात। वी शुल्ड स्टॉप नाऊ, वी शुल्ड स्टॉप नाऊ, आपण आता थांबायला हवे। तर अशा पद्धतीने आपण शूलचा उपयोग करून वाक्य बनवू शकतात। शूलचा उपयोग करून क्वेश्चन कसे बनवायचे ते जाणून घेऊयात। बघा, त्याचे एक्झाम्पल आहेत। शुल्ड आय स्टार्ट नाऊ, शुल्ड आय स्टार्ट नाऊ, मी आता सुरुवात करायला पाहिजे का।
सेकंड एग्जांपल बघा, शुड आय गो विथ हर, शुड आय गो विथ हर, मी तिच्या सोबत जायला हवे का? तर अशा पद्धतीने तुम्ही शुडचा उपयोग करून देखील क्वेश्चन्स बनवू शकतात. त्यानंतर शुडचा निगेटिव्ह फॉर्म वापरून म्हणजे शुडंट वापरून वाक्य कशी बनवायची ती पाहूयात. त्याचे देखील काही एक्झाम्पल पाहूयात आपण. बघा, आय थिंक यू शुडंट वेस्ट युअर टाईम. आय थिंक यू शुडंट वेस्ट युअर टाईम. मला वाटते तू तुझा वेळ वाया घालवू नये. आणखी एक एक्झाम्पल बघा, आय थिंक यू शुडंट ईट टोबॅको. आय थिंक यू शुडंट ईट टोबॅको. मला वाटते तू तंबाखू खाऊ नये. त्यानंतर पुढील मॉडेल ऑक्झिलरी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे विल. आता विल या मॉडेल ऑक्झिलरीचा अर्थ आहे करील, करेल, करतील किंवा करणार. त्याचे देखील काही एक्झाम्पल आपण पाहूयात. आय विल कॉल हर. आय विल कॉल हर. मी तिला फोन करीन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, दे विल गाईड यू. दे विल गाईड यू. ते तुला मार्गदर्शन करतील. तर अशा पद्धतीने आपण विलचा उपयोग करून वाक्य बनवू शकतो. विलचा उपयोग करून क्वेश्चन कसे बनवायचे ते पाहूयात. विल यू हेल्प मी प्लीज. विल यू हेल्प मी प्लीज. कृपया तुम्ही मला मदत कराल का. विल यू कीप क्वाईट. विल यू कीप क्वाईट. तुम्ही शांत राहाल का. तर अशा अर्थाने तुम्ही विलचा उपयोग करून क्वेश्चन बनवू शकतात. त्यानंतर विलचा निगेटिव फॉर्म वापरून पाहूयात. बघा, आय वोंट हेल्प यू. आय वोंट हेल्प यू. मी तुला मदत करणार नाही. शी वोंट बी देअर. शी वोंट बी देअर. ती तेथे नसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही विलचा निगेटिव फॉर्म म्हणजेच वोंट वापरून देखील वाक्य तयार करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट मॉडेल ऑक्झिलरी आहे, ती म्हणजे वुल्ड. आता वुल्डचा अर्थ बघा काय आहे तो. वुल्ड म्हणजेच करील, करेल, कराल, करतील आणि करणार. आता विल आणि वुडमध्ये नेमका काय अर्थ आहे बघा. विल आपण फ्युचर ॲक्शन दाखवण्यासाठी वापरतो, तर वुड हा आपण प्रेझेंट वर्तमानात एखादी क्रिया करणार आहोत ते दाखवण्यासाठी यूज केला जातो. त्याचे एक्झाम्पल पाहूयात. बघा, आय वुड लाईक टू टेक टी. आय वुड लाईक टू टेक टी. मला चहा प्यायला आवडेल. दुसरे एक्झाम्पल बघा, आय वुड लव टू डू दॅट. आय वुड लव टू डू दॅट. मला ते करायला आवडेल. आय वुड लव टू डू दॅट. तर अशा पद्धतीने वुडचा उपयोग करून आपण वाक्य बनवू शकतात. तसेच वुडचा उपयोग करून तुम्ही क्वेश्चन कसे बनवतात ते पाहूयात. वुड यू प्लीज शट द विंडो. वुड यू प्लीज शट द विंडो. कृपया तुम्ही खिडकी बंद कराल का. वुड यू प्लीज स्विच ऑन द फॅन. वुड यू प्लीज स्विच ऑन द फॅन. कृपया तुम्ही पंखा सुरू कराल का. तर अशा पद्धतीने तुम्ही वुडचा उपयोग करून क्वेश्चन रूपी रिक्वेस्ट देखील करू शकतात. त्यानंतर पुढील बघा, आपण वुडचा निगेटिव्ह फॉर्म वापरून बघूया. आय वुडंट बिहेव लाईक दॅट. आय वुडंट बिहेव लाईक दॅट. मी तसा वागणार नाही. आय वुडंट गो विथ हिम. आय वुडंट गो विथ हिम. मी त्याच्यासोबत जाणार नाही. त्यानंतर पुढची मॉडेल ऑक्झिलरी आहे, ती म्हणजे मे. आता मेचा अर्थ काय, तर एखाद्या गोष्टीची शक्यता असणे ते दाखवण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी आपण मेचा उपयोग करतो. त्याचे एक्झाम्पल बघा, मे आय कम इन. मी आत येऊ शकतो का. मे आय लिव नाऊ. मी आता जाऊ शकतो का. मे आय लिव नाऊ. मी आता जाऊ शकतो का. त्यानंतर आपण एखाद्या गोष्टीची पॉसिबिलिटी शक्यता दाखवण्यासाठी कशा पद्धतीने मेचा उपयोग करतात ते पाहूयात. इट मे रेन टुडे. आज पाऊस पडू शकतो. इट मे रेन टुडे. ही मे बी रॉंग. तो चुकीचा असू शकतो. ही मे बी रॉंग. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही मेचा उपयोग करून परवानगी किंवा शक्यता दाखवू शकता. आणखीन काही एक्झाम्पल बघूयात. मे ही पास द एक्झाम. तो परीक्षेत पास हो. एखाद्या गोष्टीत आपली सदिच्छा दाखवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा उपयोग करू शकता. मे गॉड ब्लेस यू. देव तुझे भले करो. मे गॉड ब्लेस यू. त्यानंतर पुढील मॉडेल ऑक्झिलरी आहे, ती म्हणजे माइट. आता माइटचा अर्थ कदाचित अशा अनुषंगाने वापरतात. त्याचे एक्झाम्पल बघूयात. आय माइट बाय द बुक्स. मी कदाचित पुस्तके खरेदी करू शकतो. आय माइट बाय द बुक्स.
त्यानंतर दुसरे एक्झाम्पल बघा, शी माईट कम टुडे, शी माईट कम टुडे, ती कदाचित आज येऊ शकते. तर कदाचित एखाद्या गोष्टीची शक्यता असेल तर जेव्हा तुम्ही शुअर नसतात तेव्हा ते सांगण्यासाठी आपण माईटचा उपयोग करतो. त्यानंतर पुढची मॉडल ऑक्झिलरी आहे ती म्हणजे मस्ट. मस्टचा अर्थ आहे करायलाच पाहिजे किंवा करायलाच हवे. त्याचे देखील एक्झाम्पल बघा, यू मस्ट स्टडी हार्ड, तू खूप अभ्यास करायलाच हवा. त्यानंतर वी मस्ट रिस्पेक्ट आवर एल्डर्स, वी मस्ट रिस्पेक्ट आवर एल्डर्स, आपण मोठ्यांचा आदर करायलाच पाहिजे, आपण मोठ्यांचा आदर करायलाच पाहिजे, वी मस्ट रिस्पेक्ट आवर एल्डर्स. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग करून तुम्ही अतिशय प्रभावी इंग्रजी बोलू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी.